आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरती एकूण चाळीस प्रश्न पाहणार आहोत जे सध्याचे करंटचे आहेत हे, हे सर्व प्रश्न एका सेपरेट चालू घडामोडीच्या वहीमध्ये लिहून ठेवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला जर तुम्ही प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच डेली करंट सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी असणारे महत्वाचे टॉपिक यावरतीही मी व्हिडिओ अपलोड करत असते याची नोटिफिकेशन तुम्हाला यावी यासाठी चॅनलला आताच जॉईंट करा चला तर ते चाळीस प्रश्न कोणते आहेत हे आपण पाहूया या चाळीस प्रश्नासोबतच जर मला वाटलं की या प्रश्नासोबत एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगणं गरजेचे आहे तर तिथे मी ती माहिती सुद्धा एक्सप्लेन करणार आहे प्रश्न पहिला आहे आपला यंदाचा दोन हजार बावीसचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर अॅनी अर्नो यांना दोन हजार बावीसचा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे पहिला नोबल पुरस्कार कोणाला दिला होता साहित्यातील तर एकोणीसशे एक मध्ये पुड हा जो फ्रेंच कवी व लेखक आहेत ते तर त्यांना पहिला नोबेल पुर, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे एक मध्ये त्यानंतर आता भारतीय जर पाहिलं नोबेल पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय तर ते रवींद्रनाथ टागोर आहे यांना एकोणीसशे तेरामध्ये साहित्यातील ते नोबेल पुरस्कार मिळाला होता पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या नॅशनल आयकॉनला घोषित केले आहे तर पंकज त्रिपाठी यांना भारतीय निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून घोषित केले आहे यासोबतच आता भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाली आहे घटनेनुसार निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो यासोबत भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन जे एकोणीसशे पन्नास मध्ये होते हे भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि सध्याचे दोन हजार बावीस ते पंचवीस निवडणूक आयुक्त आहेत राजू कुमार हे आहेत प्रश्न क्रमांक तर दक्ष नावाची आरबीआय लॉन्च केली आहे पुढचा प्रश्न क्रमांक चौथा चित्ताच्या परिचयावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्राने कोणत्या फोर्सची स्थापना केली आहे तर एकटॉक्स या नावाची फोर्सची स्थापना केंद्र सरकारने केली आहे चित्ताच्या परिचयावर देखरेख ठेवण्यासाठी या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सलग दुसऱ्या वर्षी एफ आय एच पुरुष आणि महिला गोलकीपर म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे तर महि, पी आर श्रीजेश आणि महिलांमध्ये सविता पुनिया या दोघांना एफ आय एच या गोलकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे दोन हजार बावीस मध्ये एफ आय एच चा फुल फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल डी हॉकी याचे सध्याचे दोन हजार बावीस चे अध्यक्ष आहे डॉक्टर नरिंदर बंत्रा आणि याची जी स्थापना झाली आहे ती सात जानेवारी एकोणीसशे चोवीस पॅरिस या ठिकाणी जे फ्रान्समध्ये आहे इथे एफ आय एच ची स्थापना झाली आहे आणि याचे जे मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंड लॉन्सेने येथे आहे आता एफ आय एच चे ब्रिद वाक्य आहे, आहे, आहे।, आहे फेअर प्ले मैत्री कायमची हे त्याचे ब्रीदवाक्य वाक्य असून याचे जे संस्थापक आहे ते पॉल हे एफ आय एच चे संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक सहावा चर्चेत असलेले स्पेस एक्स क्र्यू फाईव्ह कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर नासा या संस्थेशी संबंधित आहे स्पेस एक्स क्रू फाईव्ह यानंतर नासाचा फॉर्म आहे नॅशनल अरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हा नासाचा फुल फॉर्म आहे आणि ही एक अमेरिकन संस्था आहे नासाची स्थापना झाली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये आणि याचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा यु एन सी आय सी टी एच्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकास दोन हजार बावीस मध्ये किती टक्क्यापर्यंत घसरेल आजचा अंदाज आहे तर फाय पॉईंट सेवन पर्सेंटेज यू एन सी टी याच्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकास दोन हजार बावीसचा या टक्क्यापर्यंत घसरेल आता यू एन सी टी डी याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट हा याचा फुल फॉर्म आहे आणि या संस्थेची स्थापना तीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये होऊन मुख्यालय हे इथे स्वित्झर्लंड मध्ये जिनिवा आहे त्या ठिकाणी याचे मुख्यालय आहे यापुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर संजय किशोर हे इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक असणार आहे इथून पुढे यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा गेलच्या अध्यक्ष अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे तर संदीप कुमार गुप्ता हे गेलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार सा प्रश्न, प्रश्न आहेत भारतातील किती राज्यांमध्ये ग्रामसेवा कार्यक्रम सुरू केला आहे तर सहा राज्यांमध्ये ने भारतातील राज्यांमध्ये ग्रामसेवा कार्यक्रम हा सुरू केला आहे ची स्थापना झाली आहे दोन जून अठराशे सहा मध्ये आणि ते कोलकाता या ठिकाणी याची स्थापना झाली आहे आणि याचं जे मुख्यालय आहे ते, मुख्या ते मुंबई या ठिकाणी आहे यासोबतच दोन हजार बावीस चे चेअरमॅन आहे दिनेश कुमार खारा हे एसबीआयचे दोन हजार बावीस चेअरमन आहे आहे पुढचा प्रश्न क्रमांक अकरावा शांघाय सरकारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये आहे तर बीजिंग जे चीनमध्ये आहे या ठिकाणी शांघाय सरकारी संघटनेचे मुख्यालय आहे आणि याची जी स्थापना आहे ती पंधरा जून दोन हजार एक रोजी झाली आहे पुढचा प्रश्न प्रश्न बारावा फॅक्टरीचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर संजय कुमार हे इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीचे महासंचालक असणार आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा आरबीआयने येस बँकेचे एम डी आणि सीई म्हणून कोणाची निवड केली आहे तर प्रशांत कुमार हे येस बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत यासोबतच पाहूया एस बँकेची स्थापना दोन हजार चार साली झाली आहे आणि याचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि फाउंडर कोण आहे येस बँकेचे तर राणा कपूर आणि अशोक कपूर एस हे एस बँकेचे फाउंडर आहेत यासोबतच आता भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आय याचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस रोजी झाली आहे दोन हजार बावीस चे आयचे गव्हर्नर आहे श्री शक्तीदास दास श्री शक्तिकांत दास हे पंचवीसवे गव्हर्नर आहे आतापर्यंतचे यासोबत आता पहिले गव्हर्नर कोण आहे ब्रिटिश तर ऑस्बॉन स्मिथ हे चे पहिले गव्हर्नर आहे आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण असणार आहे तर सी डी देशमुख हे पहिले चे भारतीय गव्हर्नर आहे या पुढचा प्रश्न क्रमांक चौदावा अलीकडेच देवेंद्रलाल मेमोरियल मेडल दोन हजार बावीस कोणत्या शास्त्रज्ञांना देण्यात आले आहे तर रॉक्सी कॉल यांना देवेंद्रलाल मेमोरियल मेडल दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा पंधरावा प्रश्न सहावी मोबाईल इंडिया काँग्रेस परिषद कोठे पार पडली आहे जी सहावी मोबाईल इंडिया काँग्रेस परिषदची फायव्ही डाटा बद्दल संबंधित होती तर ती नवी दिल्ली येथे पार पडली आहे पुढचा प्रश्न सोळावा गांधीनगर येथे छत्तीसवे राष्ट्रीय खेळ महिलांच्या एकोणपन्नास किलो गटात कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे तर मीराबाई चानू यांनी एकोणपन्नास किलो वजनी गटामध्ये छत्तीसवे राष्ट्रीय खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे आता मीराबाई चानू या या कशा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मला तुम्ही कमेंट या आहे यापुढचा प्रश्न क्रमांक सतरावा आठवी आशिया महिला क्रिकेट कप मालिका सुरू झाली आहे तर बांगलादेश या ठिकाणी आशिया महिला क्रिकेट कप मालिका सुरू करण्यात आली आहे या पुढचा प्रश्न क्रमांक अठरावा आंबेडकर ए लाइफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर शशी थरूर हे आंबेडकर ए लाइफ या पुस्तकाचे लेखक आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक एकोणीसावा भारतीय लष्कराचे एकोणतीसवे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे तर मनोज पांडे यांची एकोणतीसवे लष्कर प्रमुख म्हणून निवड झाली आहे त्याआधी कोण होते एक मे दोन हजार बावीस रोजी तर जनरल मनोज नरवणे हे अठ्ठावीसवे लष्कर प्रमुख होते भारताचे या पुढचा प्रश्न क्रमांक वीसवा एकतीसव्या सरस्वती सन्मान दोन हजार एकवीस कोणत्या काव्य संग्रहासाठी देण्यात आला आहे मे तो याहा या काव्य संग्रहासाठी दोन हजार एकवीस चा सरस्वती सन्मानाने रामदर्शन मिश्रा यांचे जे काव्य संग्रह आहे मे तो यासाठी तो पुरस्कार देण्यात आला आहे सरस्वती सम्मानाबद्दल अधिक माहिती आपण पाहूया तिसावा सरस्वती सन्मान म्हणजे दोन हजार वीस चा कोणाला मिळाला आहे तर डॉक्टर शरण कुमार जे लेखक आहेत मराठी त्यांना तिसावा सरस्वती सन्मान दोन हजार वीस चा मिळाला आहे यासोबतच भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारापैकी हा सरस्वती सम्मान एक आहे याची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे एक्याण्णव मध्ये झाली आहे आणि हा पुरस्कार दिला जातो दरवर्षी तर के ,00 बिर्ला फाउंडेशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्काराचे समोर स्वरूप जे आहे ते पंधरा लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र याने ते सन्मानित करण्यात येते पहिला पुरस्कार दोन हजार म्हणजे एकोणीसशे मध्ये हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांना सरस्वती सन्मान पहिला पुरस्कार एकोणीसशे एक्याण्णवमध्ये मध्ये सन्मानित करण्यात आले होते जर परीक्षेला सरस्वती सम्मानाबद्दल जर प्रश्न आला तर त्याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाहीये त्यामुळे हे सर्व नोट्स एका वहीमध्ये व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा प्रश्न क्रमांक एकवीस नुकतेच सेवा भारतीय संस्थेकडून देणारा पुरस्कार सेवारत्न पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर रतन टाटा यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दोन हजार बावीसचा यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस अरुण बाली यांचे नुकतेच एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे तर ते कोण होते तर ते एक प्रसिद्ध अभिनेते होते यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस जागतिक बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर पाच पॉईंट साठ टक्के हा जागतिक बँकेचा अंदाज आहे जो भारताचा आर्थिक विकास दर म्हणून त्यांनी अंदाज ठरवला आहे यापुढचा प्रश्न क्रमांक चोवीस नुकतेच केंद्र सरकारने उपनिवडणूक आयुक्ताची निवड केली आहे तर ते कोण आहेत तर ते अजय भातू हे केंद्र सरकारने निवडलेले उपनिवडणूक आयुक्त असणार आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस अलीकडेच कोणत्या राज्याने डेअरी प्लस योजना सुरू केली आहे तर मध्य प्रदेश या राज्याची डेअरी प्लस ही योजना आहे त्यांनी ती योजना सुरू केली आहे यानंतरचा प्रश्न आहे सव्वीसवा अलीकडेच बत्तीसव्या बिहारी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर माधव हाडा यांना बत्तीसव्या बिहारी पुरस्काराने दोन हजार बावीसचा सन्मानित करण्यात आले आहे यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक ट्वेंटी सेवन ऑप्टिमस हा प्रोटोटाईप ह्युमन नाईट रोबोट आहे तर तो कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे तर टेस्ला या कंपनीने ऑप्टिमस हा रोबोट लॉन्च केला आहे या खालचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज विक्रीसाठी कोणत्या देशाशी पहिला करार केला आहे तर फिलिपिन्स या देशाशी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक विक्री करण्यासाठी या देशाशी करार केला आहे यानंतरचा प्रश् at प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अमित शाह यांनी कोणत्या ठिकाणच्या पहाडी समाजाला एसटी श्रेणी अंतर्गत आरक्षण जाहीर केले आहे तर जम्मू काश्मीर या राज्यातील पहाडी समाजाला एसटी श्रेणीमध्ये आरक्षण जाहीर केले आहे अमित शहा यांनी पुढचा प्रश्न क्रमांक तीस नुकताच कोणता दिवस राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो तर पाच ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीसवा ऑकलँड मध्ये मोबी मो... प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीसवा नुकताच कोणता दिवस यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस नुकताच कोणता दिवस राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे तर पाच ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस ऑकलंडमध्ये मोदी ॲट द रेट ट्वेंटी ड्रीम मीट डिलिव्हरी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे तर यस yes, जयशंकर यांनी मोदी ऍट द रेट ट्वेंटी ड्रीम मिट डिलेवरी या, या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीसवा वा राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीस मध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे तर मल्लखांब या खेळाचा समावेश राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीस मध्ये या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीसवा बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर मोहित भाटी हे बँक ऑफ इंडियाचे म्युच्युअल फंडचे सीईओ असणार आहेत पुढचा प्रश्न चौतीसवा उपा न्यायाधिकरणाचे पिठासीन अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे तर दिनेश कुमार हे युपा उपा या न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून यांची निवड करण्यात आली आहे यानंतरचा प्रश्न आहे पस्तीसवा भारत आणि कोणत्या देशांच्या नौदलाने वाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंजवर करार केला आहे तर भारत आणि न्यूझीलंड या देशांच्या नौदलाने वाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंजवर करार केला आहे यानंतरचा छत्तीसवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे पाचवी सभा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची पाचवी सभा होणार आहे प्रश्न क्रमांक सदोतीसवा आहे जागतिक सेरेबल पालसी दिवस केव्हा साजरा केला जातो तर सहा ऑक्टोबर रोजी जागतिक सेरेबल पालसी दिवस साजरा केला जातो यापुढचा प्रश्न आहे अडोतीसवा जागतिक कापूस दिन कधी साजरा केला जातो तर सात ऑक्टोबर रोजी जागतिक कापूस दिन साजरा केला जातो त्याखालचा प्रश्न आहे एकोणचाळीसवा भारतीय हवाई दल आपला स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करते तर आठ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल आपला स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच दिवशी जागतिक स्थलांतरी पक्षी दिवस सुद्धा आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली कार कोणी लॉन्च केली आहे तर नितीन गडकरी यांनी इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली कार लाँच केली आहे यानंतर आपण थोडक्यामध्ये दोन हजार बावीसचे नोबेल पुरस्कार जे आता डिक्लेअर झाले आहेत त्याची आपण माहिती इथे घेऊयात वैद्यकीय शास्त्र किंवा शारीरिक विज्ञान शास्त्रामध्ये दोन हजार बावीस चा नोबेल पुरस्कार पाबो जे स्वीडनचे आहेत त्यांना हा मिळाला आहे पुढचा भौतिक शास्त्रामध्ये तीन व्यक्तींना नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस चा सन्मानित करण्यात आले आहे तर ते कोण आहेत ॲलेन जे फ्रान्सचे आहेत जॉन जे अमेरिकेचे आहेत आणि ॲटोन जे ऑस्ट्रेलियाचे आहेत आहे। अशा या तीन व्यक्तींना भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार दोन हजार बावीसच्या ने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा नोबेल पुरस्कार आहे दोन हजार बावीसचा रसायनशास्त्राबद्दल तोही तीन व्यक्तींना देण्यात आले आहे कॅरोलिन जे अमेरिकेचे आहेत मॉर्टन जे डेन्मार्कचे आहेत आणि बॅरी जे अमेरिकेचे आहेत अशा तीन व्यक्तींना नोबेल पुरस्कार दोन हजार बावीस रसायनशास्त्राबद्दल मिळाला आहे पुढचा नोबेल पुरस्कार आहे अर्थशास्त्र या फील्डमधील तो तो सुद्धा दोन हजार बावीस मध्ये तीन व्यक्तींना दिला या आहे यामध्ये बेन आहेत डगल्स आणि फिलिप हे तीन व्यक्ती आहेत ज्यांना अर्थशास्त्र दोन हजार बावीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचे दोन पुरस्कार आहेत नोबलमधील शांतता नोबल, नोबल पुरस्कार दोन हजार बावीस त्या दोन संस्थांना मिळाला आहे ज्या दोन्ही संस्था रशियामधील आहेत त्यामधील पहिली संस्था आहे एलेस बेलियास्तिक आणि दुसरी आहे ऑर्गनायझेशन्स मेमोरियल अँड ऑर्गनायझेशन सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या ज्या दोन संस्था आहेत त्यांना नोबेल पुरस्कार शांततेच्या बाबतीमध्ये दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले आहे यानंतर शेवटचा सा नोबेल साहित्य पुरस्कार आहे दोन हजार बावीसचा चा एर्नी जे फ्रान्सचे आहेत यांना नोबेल पुरस्कार साहित्य बाबतीत दोन हजार बावीसच्या च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा प्रकारे चालू घडामोडीवरती आपण एकोणचाळीस प्रश्न पाहिले आहे आणि त्यासोबतच दोन हजार बावीस नोबल नोबेल पुरस्काराची यादी सुद्धा आपण पाहिली आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच डेली करंट्स नोट सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी असणारे महत्त्वाचे टॉपिक सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे चॅनेल आताच जॉईन करा